आपण नेक्स्ट पाहणार आहोत हन्सबर्ग टेस्ट. याच्यात बऱ्याच टेस्ट आहे, अल्किल आयसोसायनाइड टेस्ट आहे, नायट्रस ऍसिड टेस्ट आहे, की नाही? तर अमाइन्स मध्ये तुम्हाला एक ना एक टेस्ट तर नक्की विचारते. तर आपण नेक आता जी टेस्ट पाहणार आहोत ही सुद्धा त्यासाठीच आहे. तर हन्सबर्ग टेस्ट म्हणतो आपण याला, काय म्हणतो, हन्सबर्ग नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांच्या नावावरून हे टेस्ट आहे, म्हणून हन्सबर्ग टेस्ट असं या टेस्टचं नाव आहे. या टेस्ट मध्ये आपण एक केमिकल कंपाऊंड वापरणार आहोत, हन्सबर्ग रिएजंट म्हणतो आपण त्याला. तर हन्सबर्ग रिएजंट जो आहे तो कोणता आहे ते समजून सांगतो मी तुम्हाला. बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. तुम्ही हा बेन्झिन घेतला, सल्फोनिल क्लोराईड SO2Cl असा न लिहिता आपण याला प्रॅक्टिकली असा लिहायचा, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. सल्फर माहिती आहे तुम्हाला, 6 व्हॅलन्सी वाला असतो, असा हा बेन्झिल सल्फोनिल क्लोराईड असतो. नॅचरली हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन असतात त्यांच्यापाशी. तर यांचा वापर करून काय नाव आहे याचं, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. लक्ष ठेवा, या फॉर्म्युल्यांचे नाव व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. हन्सबर्ग रिएजंट जर विचारलं तर कोणता असतो हन्सबर्ग रिएजंट, बेन्झिन सल्फोनिल, काय म्हणतो आपण याला, सल्फोनिल क्लोराईड. हा वाला जो कंपाऊंड आहे याला आपण हन्सबर्ग रिएजंट म्हणतो, विच इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. जे आपले तीन अमाइन्स आहे, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स, त्यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरत असतो. म्हणून इट इज ऑल्सो यूज फॉर डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. तुम्ही प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स यांचं डिस्टिंग्विश करण्यासाठी या हन्सबर्ग रिएजंटचा वापर करणार आहे. आता ही रिएक्शन्स मध्ये आपण काय करणार आहोत, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे हन्सबर्ग टेस्ट मध्ये. तर सुरुवातीला आपण जर प्रायमरी अमाइन्स घेतला, काय घेतला, प्रायमरी अमाइन्स. सर्वांना माहिती आहे की प्रायमरी अमाइन्स मध्ये नायट्रोजनला 2 रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. शेवटी रिएक्शन्स कुठं होणार आहे, हे जे नायट्रोजन असणारे जे हायड्रोजन आहे इथेच होणार आहे. यांची रिएक्शन जर आपण काय कोणासोबत केली, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. तर मी फॉर्म्युला लिहिताना कसा लिहितो याच्यावर फोकस करायचा आहे तुम्हाला, बघा. तर अशा प्रकारे आपण बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड घेतला, तर या बेन्झिन सल्फोनिल क्लोराईडची रिएक्शन कोणासोबत केली तुम्ही, प्रायमरी अमाइन सोबत केली. तर ही रिएक्शन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ते एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, SCl निघून जाईल, हे Cl आणि H, आणि हा सल्फोनिल ग्रुप तिथं अटॅच होईल, सल्फोना अमाइड्स तयार होईल. बघा लक्षात ठेवायचं आहे, आर एन एच एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ, अशा प्रकारे आपण याला काय म्हणणार आहोत, एन अल्किल सल्फोना अमाइड नावाचा कंपाऊंड तयार होईल. आपल्याला काय भेटल इथे, एन अल्किल सल्फोना अमाइड नावाचा कंपाऊंड तयार होईल, है की नाही? पण आता जो हा एन अल्किल सल्फोना अमाइड्स कंपाऊंड तयार होतो, बेन्झिन सल्फोना अमाइड म्हणा, एन अल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड नावाचा कंपाऊंड तयार होईल. तर इथे जो हायड्रोजन आहे हे महत्वाचं आहे, इथं आपला हा जो हायड्रोजन आहे हे ऍसिडिक हायड्रोजन आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तो ऍसिडिक हायड्रोजन कसा आहे ते सांगतो मी तुम्हाला. जसं आर नायट्रोजन्सला एच आहे, हा दोन्ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे याला अटॅच, आणि त्याच्यामुळे ही टेस्ट कशी आहे, हे इलेक्ट्रॉन ओढतो, हाही ओढतो, त्याच्यामुळे हे एच पॉझिटिव्ह इथून, म्हणजे हे ऍसिडिक हायड्रोजन्स आहे. या नायट्रोजनला अटॅच असणारा हायड्रोजन्स कसा आहे, हा ऍसिडिक हायड्रोजन्स आहे, बरोबर आहे. त्यामुळे जर आता हे इन्सोल्युबल कंपाऊंड आहे, ऍक्च्युली इन्सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये असं इन्सोल्युबल असणारा एन अल्किल बेन्झिन सल्फोनामाइड तयार होते, हॅव्हिंग वन ऍसिडिक हायड्रोजन ऍटम, ज्याला एक ऍसिडिक हायड्रोजन ऍटम असतो, ठीक आहे. तर आता जर याला आपण बेसमध्ये डिझॉल्व्ह केलं, म्हणजे पोटॅशियम हायड्रोक्साईड मध्ये जर याला टाकलं तर एक क्लिअर सोल्युशन तयार होते. हे इन्सोल्युबल असते आणि याला जर आपण KOH मध्ये डिझॉल्व्ह केलं तर हे क्लिअर सोल्युशन तयार करते आणि असा एक सॉल्ट तयार करतो. बघा लक्षात ठेवायचं, या सोडियमवर काय होणार आहे, सोडियम निगेटिव्ह पोटॅशियम पॉझिटिव्ह, असा एक सॉल्ट तयार करेल तो, आणि विच इज सोल्युबल, जो सोल्युबल होते, अँड देअर फॉर अ क्लिअर सोल्युशन इज फॉर्म. म्हणजेच दिस एन अल्किल बेन्झिन सल्फोनामाइड्स आर रेडिली डिझॉल्व्ह इन KOH, हा KOH मध्ये डिझॉल्व्ह होत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, डिझॉल्व्ह का होतो, बिकॉज इट हॅज वन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम.
ठीक आहे, प्लस H2O तयार होईल. अगेन ऑन ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ HCl, बरं, जर याला पुन्हा ऍसिड सोबत ट्रीट केला पण एक्सेस ऑफ HCl सोबत, तर अगेन दिस इनसोल्युबल यन अल्किल बेन्झिन सल्फोनामाइड्स आर फॉर्म. हा पुन्हा यन अल्किल बेन्झिन सल्फोनामाइड्स तयार होत असतो, इनसोल्युबल कंपाउंड. बरोबर आहे, म्हणजे सरळ सरळ याच्यात एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असल्यामुळे तो पोटॅशियम हायड्रोक्साईड मध्ये सोल्युबल होत असतो. म्हणून आपण असं म्हणणार आहोत की तुम्ही जर प्रायमरी अमाइन्स घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी अमाइन्स घेतला आणि प्रायमरी अमाइन्सला जर आपण हन्सबर्ग ते रिएजंट मध्ये ऍड केलं, कशामध्ये, हन्सबर्ग रिएजंट मध्ये जर आपण ऍड केलं, तर सर्वात पहिल्यांदा हा इन्सोल्युबल कंपाऊंड तयार करेल, एक इन्सोल्युबल कंपाऊंड तयार होईल आणि याच्यात एक रिप्लेसेबल हायड्रोजन असेल आणि हा जर बेस मध्ये ऍड केला, बेस लाईक KOH मध्ये, तर तो रेडिली डिझॉल्व्ह होईल. काय होईल? रेडिली डिझॉल्व्ह होईल. तर हेच जर आपण सेकंडरी अमाइन्स घेतला असता, तर सेकंडरी अमाइन्स मध्ये असं होणार नाही. लक्ष ठेवा, आता आपण सेकंडरी अमाइन्स जर घेतला तर त्याला नायट्रोजनला एकच हायड्रोजन ऍटम आहे, याला ऍसिडिक हायड्रोजन राहणार नाही. जर मी कोणासोबत रिएक्शन केली, याची आता बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड सोबत जर रिएक्शन केली, तर नॅचरली म्हणजेच हन्सबर्ग रिएजंट सोबत जर रिएक्शन केली, तर एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे तर तो निघून जाईल पहिल्यांदा आणि तुम्हाला असा NN डायअल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल. काय तयार होईल? असा NN डायअल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल. लक्ष द्या इकडे, काय म्हणू आपण याला? NN डायअल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल, सल्फोना अमाइड तयार होईल, प्लस एक HCl निघून जाईल. दिस इज इन्सोल्युबल. वेन दिस कंपाऊंड, दिस इन्सोल्युबल कंपाऊंड, हा जो इन्सोल्युबल कंपाऊंड आहे, वेन रिएक्ट विथ KOH, KOH मध्ये जर आपण याला टाकलं तर नो, म्हणजे इट डज नॉट अंडरगो रिएक्शन, म्हणजे इट डज नॉट डिझॉल्व, इट डज नॉट डिझॉल्व इन KOH, KOH मध्ये हा डिझॉल्व होत नाही. बिकॉज काय असणार आहे? बिकॉज देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन, नो रिप्लेसेबल हायड्रोजन, रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम, इथे रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम नाही राहत, त्याच्यामुळे हा याच्यात डिझॉल्व होणार नाही, सेकंडरी जो असेल तो. आणि हेच जर आपण टर्शरी अमाइन सोबत रिएक्शन केली, कोणासोबत केली? टर्शरी अमाइन सोबत रिएक्शन केली, तर देर इज नो रिएक्शन, इथे रिएक्शनच होणार नाही. का नाही होणार सांगा? की तुम्ही जर असं बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड सोबत जर रिएक्शन केली हन्सबर्ग रिएजंट सोबत, तर नो रिएक्शन, बिकॉज देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम अटॅच टू द नायट्रोजन, नो हायड्रोजन ऍटम्स आर अटॅच टू द नायट्रोजन ऍटम, अटॅच टू नायट्रोजन ऍटम, या नायट्रोजन ऍटमला हायड्रोजन ऍटम अटॅचच नाही राहणार, त्याच्यामुळे टर्शरी अमाइन्स तो रिएक्शनच करणार नाही. आणि त्याच्यामुळं जर तुम्हाला हन्सबर्ग टेस्टनुसार या तिघांचं डिस्टिंग्विश करायला सांगितलं असतं की इथिल अमाइन्स, त्याच्यानंतर डायथिल अमाइन्स, असा क्वेश्चन आहे तुम्हाला तुमच्या एक्सरसाइज मध्येही आहे, आणि ट्रायथिल अमाइन्स आर डिस्टिंग्विश ऑन द बेसिस ऑफ, आपण आता नायट्रस ऍसिड टेस्टनुसार डिस्टिंग्विश केलंय, तर आता आपण कोणाच्या नुसार डिस्टिंग्विश करायला सांगणार आहे तुम्हाला? हन्सबर्ग, काय म्हणणार आहेत ते तुम्हाला? की हन्सबर्ग रिएजंट सोबत हन्सबर्ग टेस्ट नुसार तुम्ही काय करून दाखवा? याला डिस्टिंग्विश करून दाखवा. तर सिम्पल आहे की जेव्हा तुम्ही इथिल अमाइन्स म्हणजे प्रायमरी अमाइन जर घेतला, इथे बघा आता एक एक रिएक्शन काढून दाखवायची आहे. पहिली, जेव्हा तुम्ही इथिल अमाइन्स घेतला तर इथिल अमाइन्सला काय, दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, एक NH आणि दुसरा ही NH, असे दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे. यांची रिएक्शन जर हन्सबर्ग रिएजंट म्हणजे बेन्झिल सल्फोनिल क्लोराईड सोबत जर आपण काय केली, रिएक्शन केली, तर नॅचरली एक रिप्लेसेबल हायड्रोजन जरी गेला तरी नायट्रोजनला एक ऍसिडिक हायड्रोजन राहतो, म्हणून आपल्याला N इथिल काय भेटणार आहे? असा N इथिल बेन्झिन सल्फोना अमाइड नावाचा कंपाऊंड तयार होईल, विच इज इन्सोल्युबल. हा इन्सोल्युबल कंपाऊंड राहील, N इथिल बेन्झिन सल्फोना अमाइड नावाचा कंपाऊंड तयार होईल. देन इट हॅज वन ऍसिडिक हायड्रोजन, याला एक ऍसिडिक हायड्रोजन असल्यामुळं दे आर रेडिली डिझॉल्व इन KOH, KOH मध्ये काय होईल? रेडिली डिझॉल्व होईल. काय होईल? डिझॉल्व टू फॉर्म द क्लिअर सोल्युशन.
असं लिहिसाल तुम्ही. वेअर ॲज तुम्ही जर तुम्ही डायथिल अमाइन्स घेतला म्हणजे सेकंडरी अमाइन्स घेतला, अंडरगो रिएक्शन्स विथ हन्सबर्ग रिएजंट बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड, याच्यासोबत बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड सोबत जर तुम्ही यांची रिएक्शन्स केली, इट हॅज वन रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम. याच्यापाशी एक रिप्लेसेबल हायड्रोजन असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय तयार होणार आहे, एक एनएन डायथिल बेन्झिन सल्फोनामाइड नावाचा एक केमिकल कंपाउंड तयार होईल, प्लस हॅबिटल एससीएल बिटल. बट काय म्हणू आपण याला, एनएन डायथिल बेन्झिन सल्फोनामाइड, सल्फोनामाइड नावाचा एक कंपाउंड तयार होईल आणि हा इन्सोल्युबल असेल कंपाउंड वेन इट ट्रीटेड विथ केओएच. म्हणजे याला जर आपण केओएच मध्ये डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर नो रिएक्शन्स, इट डज नॉट अंडरगो डिझॉल्व किंवा हे डिझॉल्व होणार नाही, नॉट डिझॉल्व, नॉट डिझॉल्व इन केओएच, केओएच मध्ये डिझॉल्व होणार नाही, बिकॉज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम, बिकॉज नो रिप्लेसेबल रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम, इथे रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाही किंवा ऍसिडिक हायड्रोजन ॲटम नाही इथे अटॅच टू नायट्रोजन ॲटम. ठीक आहे. व्हाईल इन टर्शरी अमाइन्स तुम्ही जर ट्रायथिल अमाइन्स घेतला, वेन ट्रायथिल अमाइन्स इज ट्रीटेड विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड हन्सबर्ग रिएजंट सोबत जर याची रिएक्शन केली, नॅचरली नो रिएक्शन इज ऑकर, इथे काय होणार नाही, रिएक्शन्सच होणार नाही. Thus from these three reactions we can distinguish between primary, secondary and tertiary amines. This is called as Hunsberg reagent test. yalas kay mhanto apan Hunsberg test mhanto kiwa Hunsberg reagent test manat asto. thik hai, itparyanta lakshat ala mi kay kay sangitla ayte mhanje atta paryanta je apan amines shiklo ta tya amines madhe sarvat pahilanda apan alkylations of amines shiklo. laksha theva apan kay kay shiklo hehi samajla pahije. आपण दररोज असं रिमाइंड केलं पाहिजे, अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स किंवा हाफ मंथ्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स असं म्हटलं होतं आपण. जर आपण एखादा अमाइन्स घेतला आणि यांची रिएक्शन्स एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइट सोबत केली, एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइट सोबत केली इन सील ट्यूब ऍट 373 केल्विन टेम्परेचर, तर काय होत असते, आपल्याला सुरुवातीला सेकंडरी अमाइन्स तयार होते, पुन्हा तो सेकंडरी अमाइन्स पुन्हा एका अल्किल हॅलाइट सोबत रिएक्ट होतो, टर्शरी अमाइन्स तयार होते, बरोबर आहे, टर्शरी अमाइन्स पुन्हा कोणासोबत रिएक्ट होते, एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड असल्यामुळे क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होत असतो, क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होत असतो, अशा प्रकारे ही रिएक्शन होत असते. त्याच्यानंतर आपण याच याच्यातनी एक क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे आर फोर एन पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह, क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन समजून घेतली. काय म्हटलं होतं याला बघा, क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे आपण काय काय शिकलो हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्ट हा टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह असतो अमोनियम सॉल्टचा, ऑप्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ ऑल फोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनियम सॉल्ट बाय फोर सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर एरिल ग्रुप. क्लिअर झालं होतं मी काय सांगितलंय ते. त्यानंतर क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्टचं एक प्रिपरेशनही पाहिलं होतं. त्याच्यात नंतर आपण हाफमन एलिमिनेशन रिएक्शन पाहिलेली आहे, हाफमन एलिमिनेशन रिएक्शन्स. तर हे हाफमन एलिमिनेशन रिएक्शन्स कोणाची आहे, क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्टची. आपण जर घेतला, सपोज आपण टेट्राइथिल अमोनियम सॉल्ट घेतला होता, बरोबर आहे, टेट्राइथिल अमोनियम क्लोराईडचा जर सॉल्ट घेतला, याची रिएक्शन आपण मॉइस सिल्वर ऑक्साईड सोबत करतो, सिल्वर हायड्रोक्साईड सोबत, मॉइस सिल्वर हायड्रोक्साईड सोबत, तर सुरुवातीला आपल्याला क्वॉटर्नरी अमोनियम हायड्रोक्साईड भेटते. बघा मी पूर्ण एक एक रिएक्शन समजावून सांगून राहिलो. क्वॉटर्नरी अमोनियम हायड्रोक्साईड नावाचा सॉल्ट भेटतो, प्लस AgCl तयार होते, है की नाही. पुन्हा हा जो क्वॉटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे याला जर हीट केलं तर काय होत असते, एलिमिनेशन होत असते, आणि दॅट इज द लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म. याच्यातून आपल्याला लेस सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होते. मी आता थोडस हे लिहिताना कसा लिहितो हे लक्ष द्या. इकडे मी आता इकडे चारही इथिल ग्रुप लिहितो, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे वाले चारही इथिल ग्रुप घेतो आणि हा हायड्रोक्साईड ग्रुप. काय होते, हीट केलं आपण की एलिमिनेशन रिएक्शन होते. हे अल्फा आणि बीटा, बीटा पोझिशन वरचा काय निघून जाणार आहे, हायड्रोजन, हे लोन पेअर इथे चालली जाईल,
आणि आपल्याला अशा प्रकारे ट्राय इथिल अमाइन्स तयार होईल, प्लस इथिलिन तयार होईल, प्लस H2O निघून जाईल. तर अशा प्रकारे आपण अल्किन तयार करतो, याला आपण हाफ मंथ एलिमिनेशन म्हटलं होतं. त्यानंतर हाफ मंथ एलिमिनेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट कोणती रिएक्शन शिकलो होतो सांगा, की पहिले तर आपण बेसिक नेचर पाहिलं होतं, माहिती आहे सर्वांना. त्याच्यानंतर आपण ऍसिटिलेशन रिएक्शन शिकलो होतो, बरोबर आहे. ऍसिटिलेशन बेन्झॉयलेशन आहे ना. ऍसिटिलेशन म्हणजे ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन करा किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन करा. आणि याच्यात मी डिटेल मध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे, आणि याचा व्हिडिओ सुद्धा मी आता अपलोड करेल थोड्या वेळात मी, तर बघा लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी अमाइन्स मध्ये दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे. त्याच्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स ऍसिटिलेशन करल आणि टर्शरी अमाइन्स ऍसिटिलेशन करणार नाही, नो रिएक्शन. आपण हे डिटेल मध्ये इकडे समजून घेतलेलं आहे ऑलरेडी, फक्त मी तुम्हाला सांगून राहिलो की आपण कोणता कोणता पोर्शन पाहिलाय. त्यानंतर एक कार्बिल अमाइन टेस्ट पाहिली होती आपण. बघा टेस्ट खूप सारे आहेत, आता कार्बिल अमाइन टेस्ट, त्यालाच आयसोसायनाइड टेस्ट म्हणतात. काय म्हणतात? आयसोसायनाइड टेस्ट. आणि ही जी टेस्ट आहे फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन्स देतात. कोणते अमाइन्स देतात? प्रायमरी. आणि हे दोन्ही प्रकारचे प्रायमरी अमाइन्स देतात, एलिफॅटिक एज वेल एज ॲरोमॅटिक. एलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक असे दोन्हीही अमाइन्स देतात, पण प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी टर्शरी अमाइन्स देत नाही. जर आपण प्रायमरी अमाइनची रिएक्शन कोणासोबत केली? हॅलोफॉर्म सोबत केली, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म किंवा आयडोफॉर्म इन अल्कोहोलिक अल्कली, अल्कली सोबत KOH घेतले होते आपण, बरोबर आहे की नाही. मी सांगितलं होतं की ही थ्राइस KCl निघून जाईल, हे तीन हायड्रोजन्स हे तीन OH सोबत निघून जातील वॉटर म्हणून, आणि राहिलेलं जोडून टाका अल्किल आयसोसायनाइड विच हॅज व्हेरी डिसएग्रिएबल ओडर, म्हणजे त्याचा खूप घाणेरडा वास येतो, ऑपन्सिव्ह स्मेल येते, आणि म्हणून आपण यालाच अल्किल आयसोसायनाइड म्हणतो. अल्किल आयसोसायनाइड विच हॅव व्हेरी ऑपन्सिव्ह स्मेल, आणि हेन्स इट इज द टेस्ट ऑफ प्रायमरी अमाइन्स. तुम्ही कोणताही प्रायमरी अमाइन्स घेऊन हे टेस्ट घेऊ शकता, प्रायमरी ऍलिफॅटिक घ्या किंवा प्रायमरी ॲरोमॅटिक घ्या. ही वाली झाल्यानंतर आज आपण जी पाहिली होती ती आहे नायट्रस ऍसिड टेस्ट. नायट्रस ऍसिड टेस्ट मध्ये फटाफट आपल्या डोक्यात आलं पाहिजे की HNO2 ला आपण नायट्रस ऍसिड म्हणतो, आणि हा नायट्रस ऍसिड आपण NaNO2 प्लस डायल्यूट HCl पासून तयार करत असतो हे माहिती आहे. तुम्ही जर प्रायमरी अमाइनची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत जर केली कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, NaNO2 प्लस डायल्यूट HCl च्या प्रेझेन्स मध्ये कोल्ड कंडिशन मध्ये 0 to 5 डिग्री सेल्सिअसला, तर आपल्याला अल्कोहोल भेटतो प्लस N2 गॅस प्लस H2O लिबरेट होईल, तर हे अल्कोहोल तयार करते. हे जर तुम्ही सेकंडरी अमाइन्स घेतला असता आणि यांची रिएक्शन नायट्रस ऍसिड सोबत केली असती, तर N नायट्रोसो ह्याच कंडिशन मध्ये NN डायल्किल नायट्रोसो कंपाऊंड तयार झाला असता, विच इज येलो ऑइली कंपाऊंड असतो, हा येलो ऑइली इन्सोल्युबल इन वॉटर वाला कंपाऊंड तयार होतो, प्लस H2O निघून जाईल. वेरियस टर्शरी अमाइन्स डज नॉट अंडर गो नायट्रस ऍसिड टेस्ट. हे टर्शरी अमाइन जर घेतला आपण तर नो रिएक्शन असं लिहितो, बिकॉज देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम. आणि आताच आपण पाहिली ती म्हणजे हन्सबर्ग रिएजंट टेस्ट, हन्सबर्ग टेस्ट. त्यानंतर आपण एक लॅबोरेटरीमध्ये लिटमस पेपर टेस्ट आणि डायझोनियम सॉल्ट वाली टेस्ट पाहिली. तर एवढ्या साऱ्या रिएक्शन हे अमाइनचे आहेत आपल्या. आता अमाइन्सच्या टेस्ट झाल्यानंतर आता ॲरोमॅटिक अमाइन्स पाहायचं आहे, म्हणजे ॲनिलिन. ॲरोमॅटिक्स मध्ये कोणते रिएक्शन असते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असते. त्याच्यामुळे ॲरोमॅटिक अमाइन्स पोर्शन संपला की अमाइन्स संपून जाते, याच्यात राहते कोणता? डायझोनियम सॉल्ट.